शिरोळ भागाची तुम्ही काल पाहणी केली, त्या शिरोळ भागाची मुख्यमंत्री आज पाहणी करणार आहेत, काय तुम्हाला अपेक्षित आहे? दोन्ही तुम्ही आज कोल्हापूर मध्ये आहात, चांगलं आहे. मुख्यमंत्री महोदय पाहणी करतील तर त्यांना तिथली भीषणता लक्षात येईल. आणि मुळातच मला मुख्यमंत्र्यांकडनं आज तरी अपेक्षा एवढीच आहे की तातडीची मदत देखील या ठिकाणी मिळालेली नाही, ती लवकर मिळाली पाहिजे. आणि जे काही त्यांना मदत द्यायची आहे त्या संदर्भात जी काही दिरंगाई होते ती त्यांनी तात्काळ त्या संदर्भात त्यांना काय बैठक घ्यायची असेल वगैरे ते घेऊन त्यांनी ती घोषित करावी एवढीच अपेक्षा. पण एकाच भागाची ते पाहणी करणार आहेत, प्रत्येक भागाची पाहणी होणं अपेक्षित वाटतं तुम्हाला, कारण परिस्थिती आता या संदर्भात त्यांनी किती भागाची पाहणी करावी हा त्यांचा प्रश्न आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की त्यांनी समजून घेतली पाहिजे, व्यथा समजणं महत्त्वाचं आहे. ते 10 भागात गेले किंवा 2 भागात गेले पण व्यथा जर समजून नाही घेतली तर त्याचा काही फायदा नाही आहे. व्यथा समजून जर त्यांनी या संदर्भात उपाययोजना केली तर ते अधिक योग्य राहील. रेल्वे सुरू करण्यासंदर्भात निर्णय घेतला नाही आज मुख्यमंत्र्यांनी, काल मी कालच बोललो त्या संदर्भात, ते अतिशय चुकीचं आहे. वॅक्सिनेटेड लोकांकरता लोकल सुरू केलीच पाहिजे.